नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर बदलापूरमध्ये एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवरती कर्मचाऱ्यानेच अत्याचार केल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर या संदर्भात शाळेच्या बाहेर बदलापूरकरांनी जमून आंदोलन केलं. दरम्यान या आंदोलनाला उग्र स्वरूप प्राप्त झालं आणि त्यानंतर संतप्त पालकांनी शाळेची तोडफोड केली. शाळेची तोडफोड केलेल्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी, पाहूयात. बदलापुरातील शाळेसमोर आंदोलन सुरू झालं होतं. आंदोलकांनी 2 तास शाळेबाहेर घोषणाबाजी केली होती. शाळेच्या ट्रस्टीने येऊन भेटावं अशी त्यांची मागणी होती, आमच्याशी बोलावं. मात्र त्यानंतर आंदोलक संतप्त झाले आणि त्यांनी शाळेमध्ये घुसून शाळेची तोडफोड केलेली आहे. सध्या मी त्याच शाळेत आहे आणि या शाळेमध्ये जी तोडफोड करण्यात आलेली आहे त्याची दृश्य दाखवतो आहे. आंदोलकांनी आपल्यासोबत ह्या विटा घेऊन आले होते. ते त्याचबरोबर शाळेची मोठ्या प्रमाणात मोडतोड केलेली आहे. हे शाळेचे वर्ग आहेत आणि या वर्गांमध्ये देखील त्यांनी तोडफोड केलेली आहे. बदलापुरातील या शाळेमध्ये 2 लहान मुलींवर अत्याचार करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी जवळजवळ 12 तास गुन्हा दाखल करण्यासाठी घेतले होते. शाळा प्रशासनाची भूमिका याबद्दल देखील पालकांनी आणि बदलापूरकरांनी संताप व्यक्त केला होता आणि त्यानंतर बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. शाळेच्या जवळ काल 6:30 सकाळी आंदोलक जमले होते आणि घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात सुरू होती. पोलिसांना देखील आवरणं कठीण गेलं होतं. मात्र आंदोलक थेट शाळेमध्ये घुसले आणि त्यांनी आपण पाहू शकतो की कशाप्रकारे तोडफोड केलेली आहे. हे शाळेचे वर्ग आहेत आणि या वर्गांची पूर्ण आंदोलकांनी तोडफोड केलेली आहे. काल जी तोडफोड केली त्यानंतरची ही दृश्य आपण सगळी पाहतो आहे. आंदोलक थेट आतमध्ये घुसले आणि आपला रोष त्यांनी व्यक्त केला. सध्या यातील एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर.